हॅलो, नमस्कार. कसं काय मंडळी, मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डोकुबणी या आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे रंगपंचमी आणि आमच्या नाशिकची रंगपंचमी अगदी जोरात असते आणि आम्ही जाणार आहे राहाडीवर. पण त्या अगोदर आम्ही जे रंगपंचमीचं सेलिब्रेशन आहे ते डुगुबणीसोबत घरातच करणार आहे आणि आधी मुलांसोबत रंगपंचमी सेलिब्रेट करून नंतर आम्ही राहाडीवर जाणार आहे. हे बघा, डुगुबणी उठायच्या अगोदरच मी हे सगळे बलून मस्त पाण्याने भरून ठेवले होते, त्यांच्या पिचकाऱ्या भरून ठेवल्या होत्या आणि ते आज खूप लवकर उठले. सकाळी 7 उठून बसले की आई चल आपल्याला रंगपंचमी खेळायची आहे आणि खूप एक्साइटेड आहेत ते, त्यांना खूप आवडतं. आम्ही ॲक्च्युली पार्किंगला जाणार होतो पण क्लायमेट खराब असल्यामुळे आता आम्ही आमच्या गॅलरीमध्येच रंगपंचमी सेलिब्रेट करणार आहे. इथे एक खूप भारी गंमत झाली की डुगुबणीला जे फुगे फुगवून दिले होते पाण्याचे त्यांना ते राहुलच्या अंगावर फोडताच येत नव्हते. त्यांनी बलून मारल्यानंतर तो बलून फुटतच नव्हता तर त्यांनी खूप वेळा राहुलला फुगे मारून फेकले. आणि मुलांसोबत सेलिब्रेशन करताना खरंच खूप मजा येत होती कारण ते दोघं खूप एक्साइटेड होते. आणि आधी रंगपंचमी कसं आपण जायचो गल्लीत सगळेजणं भेटायचे खेळायचे, पण आता सध्या क्लायमेट पण असं आहे आणि सध्या तापाची सर्दीची खूप साथ पण चालू आहे त्यामुळे आम्ही यावर्षी पार्किंगला वगैरे गेलो नाही आणि गॅलरीमध्येच छान अशी पूर्ण फॅमिलीसोबत रंगपंचमी खेळलो आणि डुगुबणींनी तर खूप खूप जास्त एन्जॉय केला. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर आम्ही राहाडीवर जाणार आहे आणि नाशिकच्या रंगपंचमीच्या राहाडीचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केला आहे, तो अजिबात बघायला विसरू नका कारण नाशिकची रंगपंचमी नेमकी काय असते हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि इथे बनीने कडबड केली की मला रील्स काढायच्या होत्या खूप साऱ्या, पण त्याने जो कलर होता तो पूर्ण गॅलरीमधनं खाली प्लेटसहित फेकून दिला आणि छोटा आहे त्याला काही समजत नाही, त्याने पूर्ण कलरच उचलून फेकून दिला आणि आता खेळतोय पाणी. तर आमची रंगपंचमी खेळून झाली आणि आता आम्ही निघालो शाशाकडे. शाशाने आल्या आल्या वादी राहुल मामांवरती अटॅक केला आणि बघा कसं मामांसोबत रंगपंचमी खेळतोय आणि त्याला खूप मजा येते. डुगुबणीसाठी खूप केव्हाचा तो वाट बघत होता आणि फायनली आता आम्ही आलो आणि आता आम्ही शाशासोबत रंगपंचमी खेळणार आहे. आता डुगुबणी हर्षी मामी सोबत रंगपंचमी खेळत आहे आणि बनीला जास्त कलर वगैरे आवडत नाही, पाणी खेळायला आवडतं, पण तरी पण तो गेला आहे मोठं मन करून हर्षी मामीला कलर लावायला आणि तिच्याकडून लावून घ्यायला. आमच्या सगळ्यांची रंगपंचमी खेळून झाली आणि शाशाला माझ्यासोबत डान्स करायला खूप आवडतं. जेव्हा पण मी डान्स करते किंवा घरी गेल्या गेल्या एखादं म्युझिक गुणगुणते तर तो लगेच थिरकायला लागतो, लगेच डंडडंग टटडंग 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 डंडडंग टटडंग टटडंग टटडंग. हे त्याचं फेवरेट म्युझिक आहे आणि तो याच्यावरती खूप जास्त डान्स करतो, तो आता तेच करतोय माझ्यासोबत.
तर इथे हर्षूने पाण्याचा पाईप लावलाय आणि आता तर त्यांना खरंच खूप मजा यायला लागली. जसं पाणी अंगावर पडलं त्यांना पावसाचं फील आलं आणि आता तर ते खूप एन्जॉय करताय. आणि शाशाला एवढी मजा येते का तो अजिबात घरात जात नाहीये. त्याला खेचून मध्ये नेलं तरी पण तो परत सुरू होऊन जातो डान्स करायला. तर कुठलाही सण असो किंवा कुठलीही गोष्ट असो, डुगू बनीला माझ्या मुलांना मी नेहमी सांगते आणि त्यांना त्याचं महत्त्व पण कळायला पाहिजे. कारण त्यांनी ह्या गोष्टी केल्या तरच त्यांना कळेल की काय काय असतं, आपली संस्कृती काय असते. असंही ह्या गोष्टी बऱ्यापैकी लुप्त होत चालल्या आहेत. तर मला शक्य होईल तेवढ्या ह्या गोष्टींचा मी त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करते. तर माझे तिन्ही पण हिरो इकडे आहे पण आमचा पार्थ अजून औरंगाबादला आहे आणि आम्ही त्याला आज खरंच खूप मिस केलं. कारण त्याला पण असं पाणी बिणी खेळायला, रंगपंचमी खेळायला, धंगळदिंग करायला, मस्ती करायला खूप खूप आवडतं. पण तो नाही आहे, त्याची एक्झाम झाल्यावर तो नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा दिसेल. तर मुलं आता खूप जास्त एन्जॉय करताय, खूप डान्स करताय, मेरावाला डान्स. आणि हे बघा शाशाचे रिॲक्शन आणि शाशाची पोच, खूप भारी भारी मस्ती करतोय तो. आणि आता आम्ही थोड्याच वेळात राहाडीवर जाणार आहे. नाशिकच्या रंगपंचमीसाठी राहाड ही खूप महत्वाची मानली जाते आणि त्याची व्हिडिओ ऑलरेडी मी जसं की आधीच तुम्हाला सांगितलं या चॅनलवरती पोस्ट केली आहे. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. वरती आय बटनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिली आहे. तर चला, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, फॅमिलीसोबतची माझी रंगपंचमी कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती नेहमीच येत असतात. पुन्हा भेटूया. नमस्कार.